नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण गवारीपासून भजी बनवूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर त्यासाठी गवारी कशी घ्यायची बघा। आपण कधी गवारी विकत आणली तर अशा मोठ्या गवाऱ्या जास्त असतात, जाड एकदम अशा असतात। मग त्या कधी आपण काय करतो, त्याची भाजी सुकी बनवत नाही किंवा पातळ भाजी बनवतो। तर त्यासाठी मी तुम्हाला एक आता वेगळी अशी काहीतरी रेसिपी दाखवते, भजी बनवूया आपण। तर त्यासाठी बघा, ही गवारीचे मी शेंडण बुडके काढून घेतलेले आहेत, तर तिला अशी बघा तोडून घ्यायचे। तर मी अशा पद्धतीने सगळं तोडून घेते। अशा पद्धतीने बघा, मी सगळी गवारी मोडून घेतलेली, अशा शिरा निघतात बघा। छोटी मोठी मोडली तरी चालेल। तर मी अशा पद्धतीने मोठी मोठी मोडून घेतलेली आहे। रेसिपी बघितली की एक लाईक करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। त्यासाठी बघा, खलबत्ता घेतलेला आहे, खलबत्त्यामध्ये ही सगळी गवारी टाकून घ्यायची। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, तिखटाप्रमाणे मिरच्या टाका। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 मिरच्या आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत, थोडंसं आलं आहे बघा, 1/2 चमचा जिरे आणि 1/2 चमचा हातावर चोळून घेतलेला वा आहे, आपण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे। आणि हे आबडधोबड कुटायचे, तुम्ही मिक्सरला आबडधोबड केलं तरी पण चालेल, मी ह्याच्यात कुटून घेते। कुटून घेतलं आहे बघा, तर कसं कुटायचं ते पण मी तुम्हाला दाखवते। मिक्सरला जरी तुम्ही आबडधोबड केलं ना तरी पण चालेल, बघा अशा पद्धतीत करायचं। गवारी पूर्ण फुटली पाहिजे, एका गवारीचे 2 भाग झाले पाहिजे। थोडंसं असं भरडं भरडं कुटून घ्यायचं, म्हणजे छान लागतात भजी, एक नंबर चव लागते। 2 बारीका करायचे कांदे घेतलेले आहेत, असे उभे उभे कापून घेतलेले आहेत, ते एकदम पातळ असे कापून घ्यायचे। आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ही जी आपण गवारी कुठून कुठली होती खलबत्त्यामध्ये ती टाकून घेऊया। बघा गवारी कशी झालेली आहे, गवारी पूर्ण काढून घेतली आहे बघा। त्याच्यामध्ये छोटा 1/2 चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची, 2 चिमूट बघा हिंग पावडर टाकायचे, आणि चवीप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचे, तर बघा 1/2 वाटीला बी कमी घेतलेलं आहे मी बेसन पीठ। आणि 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं, 1 चमच्यापेक्षा जास्त नाही टाकायचं, 1 चमचा, आणि तो चमचा बघा हा आहे, 1 चमचा टाकलेला आहे। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। आपल्याला हे बिन पाण्याचंच मिक्स पहिलं करायचे, जर लागलं तर घालायचं, नाही लागलं तर त्यातच मिक्स होतं चांगलं। तेवढ्याच पिठामध्ये बघा, हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे, कालवून घेतलेलं आहे। एकदम सुक्क करायचे आपल्याला, जास्त असं पातळ वगैरे असं करायचं नाही आहे, आणि पाण्याचा वापर नाही बिलकुल केलेला। जेवढं तुम्ही हातानं असं हे चोळवून घ्याल का नाही, असं कालवून घ्याल ना, तसं हे बरोबर आपलं सैल होतं आणि मस्त एकदम असे होतात। तर मी तेल पण गरम करत ठेवलेलं आहे, तर आपलं तेल पण गरम झालेलं आहे चांगलं। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, फास्ट गॅसवर तेल गरम करत ठेवलं होतं आणि आता एकदम बारीक गॅस केलेला आहे। तर अशा पद्धतीत पकडायचे बघा, आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही छोटे मोठे करू शकता, पण 1 नंबर चवीला लागणार, तुम्ही करून बघा। तुम्ही कधी खाल्लेले पण नसतील, अशा पद्धतीत हे भजी बनतात। मी कुरकुरीत भजीची पण रेसिपी टाकलेली आहे, त्याची पण तुम्हाला मी लिंक देते। आणि आपण हे कढई माझी जरा छोटी आहे, आपण छोटी करून घेऊया। काहीतरी असं वेगळं खायचा प्रयत्न करायचा आणि काहीतरी वेगळं करायचा पण प्रयत्न करायचा। ती मी भरपूर वेळा खाल्लेले आहेत, मी आता तुमच्याशी शेअर केले। रेसिपी आवडली तर खरंच लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करत जावा। आणि आता आपण हे चांगलं गोल्डन कलर असतोवर भाजून घेऊया। आता आपण हलवून घेऊया, आपण हे जे पहिले टाकले होते तेव्हा कसा कलर आलेला आहे त्यांना। जास्त वेळ लागत नाही ह्यांना व्हायला, लगेच होतात। फास्ट गॅसवर केलं तर उभं राहून पटपट पटपट असं टाकून जरी काढले तरी चालतात। आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्यात तेल जास्त राहत नाही बघा, म्हणजे जसं आपण बोलतो ना जास्त तेल हे नको आहे, तसं नाही, चिपचिपे बिलकुल होत नाही, खायला 1 नंबर लागणार। करून बघा तुम्ही। आता हे थोडंसं अजून लाल होस्तोर आपण तळून घेऊया, बघा किती मस्त असे झालेले आहेत एकदम। आणि तेल बघा अजिबात आहे, जसे सेम खेकडा भजीसारखे होतात, आणि चव एकदम तुम्हाला वेगळीच लागणार ह्याची, तुम्ही करून बघा। बघा किती मस्त झाले आहेत ते। अशा पद्धतीने बघा मी सगळी करून घेते। रेसिपी जर आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।